पवार साहेबांच्या जनरल सूचना निश्चित प्रकारे सर्व मंत्र्यांना आहेत की प्रत्येक भागात जायला पाहिजे, बोललं पाहिजे, तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि पक्ष संघटनेला सुद्धा वेळ देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेऊन विकासात्मक आपापल्या विभागाचे जे प्रश्न आहेत ते पण जाणून घेऊन त्याला सोडवणूक करण्याच्या संदर्भाने काम केलं पाहिजे. आता माझी सलील देशमुख ही सगळेच जण मंडळी, आमचे शहराचे अध्यक्ष आलेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आलेत, सगळेच जण आलेले आहेत. त्यांच्याशी जनरल चर्चा करून माझ्या विभागाशी पण जे काही संबंधित विषय आहेत, काही काही अनेक ग्रामीण रुग्णालयामधले काही विषय आहेत, काही प्राथमिक आरोग्य केंद्र काम कंप्लीट झाले पण अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत, तर त्या संदर्भातले विषय आहेत. आमचा इथला जिल्हा जे रुग्णालय आहे त्याची इमारत आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेली आहे, त्यामध्ये आम्ही ट्रान्सफर करून लगेचच इथे जिल्हा रुग्णालय जे नागपूर विदर्भाचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी लवकर कसं कार्यान्वित होईल या संदर्भातसुद्धा मी माझ्या विभागाची बैठक घेऊन त्या ठिकाणी करतो आहे. आणि आता मी आमच्या डागा हॉस्पिटल जे वुमेन हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर मेंटल हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी मी जातो आहे, तिथलेही काही प्रश्न असतील तर तेही सगळे समजून घेऊन त्या ठिकाणी सोडवणूक करतो आहे. अशा स्वरूपाने एक पक्ष आणि हे आणि मग सकाळ पेपरच्या माध्यमातून सुद्धा एक इथल्या ज्या विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या किंवा पूर्व नागपूरच्या ज्या काही साधारण चांगलं काम केलेले जे सेवावृत्तीनं काम केलेले डॉक्टर आहेत त्यांचाही एक सत्कार. सर, छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेने प्रवेश केल्यानंतर उमेदवारी देऊ अशी भूमिका कुठेतरी घेतलेली आहे, पवार साहेबांनी त्यांना समर्थन दिलं होतं 6व्या उमेदवारासाठी, कसं बघताय सगळ्या? पण ते महाविकास आघाडीचा उमेदवार केलं तरच असं म्हणतात, शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांनी नाकारल्याची माहिती. मला असं वाटतं की संभाजीराजेच्या संदर्भातले जे निर्णय असतात ते शेवटी पक्षश्रेष्ठी घेतील, मग ते शिवसेनेचे असो, आदरणीय पवारसाहेब असो, महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर त्यांना उमेदवारी द्यायची असेल तर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष श्रेष्ठी एकत्र बसतील आणि त्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील. काटोल मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 300 कोटीचा निधी आला, इकडे नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतात आणि काटोल मतदारसंघात जो निधी आला राष्ट्रवादी जास्त मेहरबानी काटोलवर वाटते. एक नक्कीच आहे की शेवटी अनिल देशमुख साहेबांचा एक मतदारसंघ आहे आणि विषय असा आहे की मतदारसंघात विकास झालाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी ते सिनियर मिनिस्टर म्हणूनसुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केले, आता त्यांच्यानंतर सलीलसुद्धा पूर्ण काम जबाबदारीने त्या ठिकाणी पार पाडत आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण सलीलला जेवढी जमेल तेवढ्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सर्वच मंत्री मदत करतील आणि करतायत आणि त्या संदर्भाने त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या अनुपस्थितीत खऱ्या अर्थाने विकासाला कुठेही थंडपणा येता कामा नये किंवा थांबता कामा नये, तिथले प्रश्न जे असतील ते सोडवलेच पाहिजेत. म्हणून मीसुद्धा त्यांच्या मतदारसंघाचे 2 बैठका माझ्या दालनात घेतल्या मुंबईला आणि सलीलच्या माध्यमातून त्यांनी त्या आयोजित केल्या होत्या. तिथले प्रश्न जे जे म्हणून असतील, मनुष्यबळाच्या असो, काही इक्विपमेंट्स पाहिजेत, काही नवीन आमच्या PIP मध्ये NHMच्या माध्यमातून काही प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र मंजूर करून पाहिजेत, या सगळ्या संदर्भाने मदत करतोय, केलीच पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सलीलचा पाठपुरावा निश्चित प्रकारे सुरू आहे. सर, निधी वाटपामध्ये दुजाभाव होता अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी केली होती, मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलं होतं, त्यांचा रोख विशेषतः राष्ट्रवादीवर होता. मला असं वाटतं की माझे जयस्वालजी फार चांगले मित्र आहेत आणि तो फार हाडाचा कार्यकर्ता आहे, मी म्हणेल खूप मेहनती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपला मतदारसंघ सांभाळतात. मी तर असं म्हणेल की त्यांच्याजवळ खूप चांगल्या कल्पना असतात, त्या कल्पना आमच्यासारख्यांना सुद्धा ते बऱ्याचदा वेळ घेऊन बसून सांगत असतात, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचा विकास झालाच पाहिजे. ते आपल्या महाविकास आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे आणि सिनियर आमदार आहेत, तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते माझे अत्यंत परम मित्र आहेत. म्हणजे माझ्या 1999-2000 माझ्या कार्यकाळापासून ते निवडून येत आहेत, काही मध्ये एकदा दोनदा नसतील आले, परंतु त्यांच्या मतदारसंघात विकास झालाच पाहिजे ती महाविकास आघाडीची जबाबदारी राहील आणि आम्ही सगळे मिळून श्रीयुत जयस्वाल यांचा मतदारसंघात सुद्धा विकास करून दाखवू, काही अडचणीचा विषय नाही, आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो आहोत. आरोग्य भरती सर, छत्रपतींच्या उमेदवारीचा विषय आता तुम्ही बोलले, मराठा संघटक जे संघटना जे आक्रमक झालेले आहे, कुठेतरी शाहूंच्या वंशजांना उमेदवारी नाकारतात सगळे राजकीय पक्षाचा आरोप होता. मला असं वाटतं की आम्ही सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची लोक आहोत आणि जे काही संभाजी महाराजांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे,
आणि पूर्वी ते पूर्व आश्रमाचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आमचे जवळचे सहकारी म्हणून काम केलेलं आहे. मला असं म्हणायचं की त्यांना आम्ही उमेदवारीसुद्धा लोकसभेची दिलेली आहे आणि त्यांचे संबंध हे शाहू महाराजांचे त्यांचे सगळ्यांचे संबंध आमच्या पवार साहेबांशी असो आमच्याशी असो वैयक्तिक खूप प्रेमाचे आणि आपुलकीचे. मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडीची या संदर्भातला योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे घेतील असं मला आशावाद आहे. कोरोनाची काय परिस्थिती आहे अशाबद्दल कार्यवाही करत सर कोरोना की क्या परिस्थिती आहे महाराष्ट्र में. कोरोना में मुझे एक ही जानकारी देना चाहता हूँ कि 300-250 ऐसे केसेस रोजाना आ रहे हैं, उसमें बहुत ज़्यादा बढ़ोतरी नहीं हो रही है और इसीलिए मैं ये उम्मीद करता हूँ कि चौथी वेव बिल्कुल जो आशंकाएं लगाए रखे थे लोगों ने कि भाई होंगी, तो आज की परिस्थिति में मुझे नहीं दिख रहा है वैसा. और हम देख रहे हैं कि अभी शादी के माहौल है, पूरे लोग आपस में मिलजुल के और बड़ी तादाद में लोग बाहर निकले हैं, भीड़ है, बाज़ार में भीड़ है, पॉलिटिकल प्रोग्राम्स हो रहे हैं, सोशल प्रोग्राम्स हो रहे हैं, लेकिन अभी तो उसका इतना अंदाज़ा नहीं, यानी जो पॉजिटिव जो लग रहा था बहुत संख्या बढ़ेगी वो अभी तो बन नहीं रही है, तो ये बहुत ही समाधान कारक स्थिति है. सर बूस्टर डोज कंप्लीट है क्या सर, बूस्टर डोज लेना? बूस्टर डोज के बारे में कोई कंपल्शन नहीं है, लेकिन जो भी हेल्थ वर्कर सोशल यानी हमारे जो भी एसेंशियल सर्विस वर्कर्स होंगे या तो हमारे फ्रंटलाइन वर्कर्स होंगे या सीनियर सिटीजन होंगे, उनके हद तक हमने बूस्टर डोज के बारे में केंद्र शासन ने जो हमें कहा है उस तरीके से जो काम है वो हम कर रहे हैं, लेकिन इन जनरल सभी ने बूस्टर डोज लेना चाहिए ऐसा केंद्र शासन ने कोई हमें बोला नहीं है और इसलिए हम उस पर मैंडेटरी हम नहीं कर रहे हैं. सर संभाजी राजे की जो उम्मीदवारी है छठी जगह के लिए वो मराठा अस्मिता बन गई है, इस संदर्भ में मुझे लगता है कि संभाजी राजे के प्रति सभी लोगों को महाराष्ट्र के सभी लोगों को और हम राष्ट्रवादी बोल के भी हम ये कहना चाहते हैं कि हमें भी उनके प्रति पूरा आदर भाव है और वे हमारे साथ पहले से राष्ट्रवादी में ही काम करते आए हैं. बीच में थोड़ा बहुत डिफेक्शन हुआ होगा लेकिन उनके प्रति आदर निश्चित प्रकार है और उसके बारे में जो भी डिसीजन है हमारी महाविकास आघाड़ी और हमारे नेता आदरणीय पवार साहब निश्चित तौर पर लेंगे. मुझे उम्मीद है कि महाविकास आघाड़ी के माननीय मुख्यमंत्री जी पवार साहब बाळासाहेब थोरात जी इसके बारे में अंतिम निर्णय लेंगे. शिवसेना ने कहा है कि वो जब तक शिवसेना में नहीं आएंगे तब तक उम्मीदवारी के बारे में सोचा नहीं जाएंगे, राष्ट्रवादी फिर क्या भूमिका रखेंगे? मुझे लगता है ये तीनों पार्टी ने एक साथ बैठ के निर्णय लेने की ज़रूरत होती है और मुझे उम्मीद है कि बहुत ही मैच्योर्ड और सीनियर लीडर्स हैं तीनों भी पार्टी में, वे बैठ के ये निर्णय लेंगे. दादा तुमचा एक बाइक सलील भाऊ कुठल्या एनएचएमच्या आहेत का कुठल्या परिचारिका या सरकारी रुग्णालयातल्या? काहीच मागण्या नव्हते माझ्याकडे, काय प्रश्न. सर कोरोनाची काय परिस्थिती आहे सध्या? आता कोरोना राज्यातून गेला संदर्भात मला एकच सांगायचं आहे की कोरोना आता आजचा जर आकडा तुम्ही बघितला तर माझ्यासमोर आकडा आहे 254 काही नवीन रुग्ण आढळलेले आहेत, एकूण रिकव्हरीचं पर्सेंटेज 98% वर आहे आणि म्हणून कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयीची जी चर्चा आहे ती मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य, कारण संख्या अजिबात वाढत नाही, वॅक्सिनेशनचा खूप चांगला परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आणि मला असं वाटतं की त्यामुळे लोकांना जरी 200-300 रोज वाढत असतील एकंदर ॲक्टिव्ह केसेस आजच्या तारखेला 1950 आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राने 65,000 केसेस दररोज पाहिलेल्या आहेत, त्या तुलनेत साधारणपणे 2,000 केसेस ॲक्टिव्ह असणं हा फार मोठा विषय नाही आहे. आणि मी जे अंदाज व्यक्त करू इच्छितो की ज्या संख्येने आज 200-150 संख्येने वाढत आहेत, आता खरं तर लग्न सराई आपण बघतो आहोत, खूप मोठ्या पद्धतीनं लोक गर्दी करत आहेत, कार्यक्रम मोठे होत आहेत, राजकीय मेळावे मोठे होत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं लोक एकमेकांमध्ये गर्दी करून असत आहेत, परंतु जी संख्या अपेक्षित वाढ वाटत होती तशी होत नाही
आणि त्यामुळे काळजी करण्याचा अजिबात विषय वाटत नाही. चौथ्या लाटेचा सुतराम शक्यता मला वाटत नाही. बुस्टर डोसच्या संदर्भाने आम्हाला जे काही केंद्र शासनाच्या सूचना आहेत त्यामध्ये फार स्पष्ट त्यांनी सांगितलंय की हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, एसेन्शियल सर्व्हिस वर्कर्स या संदर्भातल्या लोकांना आपण देतोच आहोत आणि जे ओल्ड एज लोक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनाही आम्ही देतो आहोत. परंतु मला असं वाटतं की अन्य लोकांच्या संदर्भात कुठेही केंद्र शासनाने तसा सुतोवाच केलेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्याबाबत आग्रही नाही आहेत. आपापल्या ज्या काही अँटीबॉडीजचे प्रमाण असतं बॉडीमध्ये याच्यामध्ये तर त्याच्या काही टेस्ट असतात, त्या संदर्भाने चर्चा करून लोक आपापल्या पद्धतीनं प्रायव्हेटली या संदर्भातले डोसेस घेण्याचा त्या ठिकाणी कार्यवाही करत. सर करोना की क्या परिस्थिती आहे महाराष्ट्र में? कोरोना में मुझे एक ही जानकारी देना चाहता हूँ कि 300-250 ऐसे केसेस रोज़ाना आ रहे हैं, उसमें बहुत ज़्यादा बढ़ोतरी नहीं हो रही है और इसीलिए मैं ये उम्मीद करता हूँ कि चौथी वेव बिल्कुल जो आशंकाएं लगाए रखे थे लोगों ने कि भाई होंगी, तो आज की परिस्थिति में मुझे नहीं दिख रहा है वैसा. और हम देख रहे हैं कि अभी शादी के माहौल है, पूरे लोग आपस में